नमस्कार प्रिय लाडक्या भावजींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. भावजी, आज मी तुम्हाला माझ्या एका जोडीदाराची म्हणजे लाडक्या भावजींची कथा सांगणार आहे. भावजी, आमची रानातली वस्ती आहे आणि गावात मग रिक्षा येते, मग तिथे बसून आम्हा 7-8 बायांची टोळी आहे. आम्ही शेतातल्या वगैरे मजुरीचं काम करत असते. मग झालं असं, एक दिवशी वस्तीवरून जात होते तर कच्चाच रोड आहे आणि इकडे आम्हाला सोडवायला गाडी पण नाही. मी सकाळी 8 वाजता लवकर उरकते आणि 9 वाजता शेतात पादरले की संध्याकाळी 4 वाजता तर सुट्टी व्हायची. मग नेहमीप्रमाणे जात असताना आमच्या शेजारचे ते मजुरच आहेत, ते पण माझ्यासारखीच मजुरी करत असतात. त्यांची माझी गाठभेट होती गेले आणि एक दिवशी त्यांनी मला मागितलं तर ते म्हणले मागून. तर मी म्हटलं नको बाई, मागून मला खूप दुखत आहे, पुण्यानंच काय ते करा. तर त्यांनी कसे दणक्यावर दणके दिले आणि माझी कशी शांत करून टाकली, तीच कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करू. भाऊजींनो, माझं नाव साळू आहे. मी दिसायला तर उठाव दिसतेच, त्यामुळे मला पाहून कितीतरी नुसते आमचे आजूबाजूचे लोक नुसते पाहतच बसतात. पण मी मजुरी करते आणि आमची 7-8 बायांची टोळी आहे. रिक्षात बसून आम्ही जातो आणि ज्या ज्या मालकाच्या शेतात वगैरे काही द्राक्ष तोड किंवा इतर काही हलकीफुलकी कामं असेल शेतीची, ते आम्ही करत असतो. तर त्याच्यामुळेच मला थोडाफार काही तो रोजगार मिळतो. मग मी सकाळी माझा डब्बा बांधून लवकर उठते आणि 8 वाजता घरातून बाहेर निघले की 10-15 मिनिटात मी गावात पोचते. तर आमची वस्तीला म्हणजे गावाच्या एका साईडला आहे. आमचं पण शेतातच असं घर आहे, पण शेतीवर आमच्या एवढं काही पाणी नाही आणि त्यामुळेच काही भागत नाही. त्यामुळे मी इतरांच्या शेतात अशी मजुरी करायला जात असते. तर झालं असं, जाता येता आमच्या शेजारचे जे अजय भाऊजी आहेत त्यांचं आणि माझी नेहमीच गाठभेट व्हायची, कारण की ते पण गावात जाताना आणि मी पण गावात जाताना आम्ही नेमकाच योगायोग जुळून यायचा की ते मुद्दाम यायचे ते मला माहीत नाही, पण आम्ही सोबतच बोलत जायचो. हळूहळू माझी आणि त्याची जाता येता चांगली जाता गट्टी होऊ लागली होती आणि माझी आणि त्यांची चांगली ओळख होऊ लागली होती. मला पण त्यांच्याबरोबर कामाला जायला आनंद भेटायचा आणि त्यांना पण मी असले की बरं वाटायचं. आम्ही दोघं अगदी सोबत जायचो. मग झालं असं, एक दिवशी नाही का अशीच मी येत होते, पण संध्याकाळी कामावून येत असताना ते माझी वाट पाहत थांबले होते. मी गावात उतरले रिक्षाने आणि मग तिथून मी लगबगीनं पाऊल उचलू लागले. घरी गेल्यावर घरचं पण करतच होतं आणि सकाळचा राडा म्हणजे स्वयंपाक केलेले भांडी वगैरे त्याचीच होती, ती धुवायची होती आणि तडातड मी पावले उचलत होते. पण येताना खूपच अंधार झाला होता आणि मग मी तसं केले तर ते भाऊजी आले आणि म्हटले बहिणी अजून आज लई उशीर झाला. मी म्हटलं हो ना, कामाच्या गडबडीत कधी वेळ निघून गेला ते समजलंच नाही. तर मी म्हटलं तुम्ही पण कसं काय, तर ते म्हटले अहो मला पण नेमका उशीर झाला आणि मी थांबलो होतो, गावात कोणती गाडी येते का, आता रानमाळाचं आहे रस्ता, त्यामुळे मला जरा मन दचकतच होतं. मी म्हटलं त्याच्यात काय तेव्हा भेटायचं, मी आता बाई माणूस असूनसुद्धा मी नाही भेट अगदी मी लगबगीनंच पाऊल उचलते. तर ते म्हटलं तुमचं वेगळं आहे. तर मी म्हटलं आमचं काही वेगळं, तुमच्यात आणि आमच्यात काय तेव्हा फरक आहे, चला खूप लांब जायचं. तर ते म्हटले थांबा, मी दुकानातनं जरा सामान घेतो, कारण की सकाळी घरच्यांनी सांगितलं आहे. मी म्हटलं लवकर या पण मला पण तो तेवढीच तुमची सोबत असेल. तर ते म्हटले हो आणि ते दुकानात गेले. बायक 10-15 मिनटं इथंच गेले आणि संध्याकाळचे आता 7 वाजले असतील. तर मी म्हटलं किती उशीर लावला घरी, माझ्या कोण नाही. तर ते म्हटले कोण नाही म्हणजे कुठे गेले. तर मी म्हटलं अहो ते पण कामाला जातात आणि ते बाहेरगावी गेलेत ना, त्यामुळे मी एकटीच आहे घरी. तर ते म्हटले होय का, चला. आणि लगबगीनं पाऊल उचलू लागलो. रातकिड्याची मात्र आवाज वाढला होता आणि रातकिडे नुसते किरकिर करू लागले होते. जिकडे तिकडे नुसते पक्ष्यांचा थवा उडत होता. आपल्या घरी जाण्यासाठी लगबगीनं जाताच होता असाच विषय निघाला. त्यावेळेस ते मला म्हटले की वहिनी, साळू वहिनी, तुम्हाला विचारू का, तुम्हाला जर
बोललो तर तुम्हाला राग वगैरे नाही ना येणार? तर मी म्हटलं नाही काही, तर ते असंच बायांचा विषय वगैरे सांगत होते, ही बाई तसली ती बाई तसली. मी म्हटलं मला काही नाही माहीत आणि मी कामाशिवाय दुसरं काही नाही बघत, तुम्हाला तर माहीत आहे मी काम आणि घर कुठली बाई कुठे जाते आणि काय तिचं कुणाबरं काय संबंध आहेत हे मला काहीसुद्धा घेणं देणं नाही. तर ते म्हटले तुमचं म्हणणं तर बरोबर आहे आणि तुम्ही चांगले विचार करता, मला माहीत आहे तुमचा स्वभाव. म्हणून मी म्हटलं तुम्हाला असं नाही का वाटत तुम्हाला पण कोणतरी असायला पाहिजे जे तुम्हाला सुख देईल? तर मी असं ते म्हटलं, मी म्हटलं नाही नाही, मला फक्त त्यांच्या म्हणणं पाहायचं होतं ते पुढे काय म्हणतात. पण मी हळूच म्हटले मला तसं काही नाही, पण मला साथ देणारा आणि कायमसोबत राहणारा जर असं कोणी असेल तर मी तरी कशाला नाही म्हणेन असं म्हटलं. ते ताच पडले, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर मी म्हटलं काही नाही. ते मला म्हटले की वहिनी आज तुम्ही घरी एकट्याच आहात, मग आम्ही येऊ का? मी म्हटलं कशाला हवं? तर ते थोडेसे चेष्टेतच म्हटलेले तुम्हाला तेवढी सोबत होईल, तुम्ही एकटे आहात आणि वस्तीला आहात, तुम्हाला भीती नाही का वाटत? मी म्हटलं काय त्याच्यात भीती? तर ते मला म्हटले की वहिनी आता एवढंच रंगात आले तर एक बोलू का? मी म्हटलं हां बोला ना. तर ते मला म्हटले माझ्या मनात गेले कित्येक दिवस तुम्ही आहात आणि माझी खूप इच्छा होते तुम्हाला पाहिलं की तुम्ही एकदाच फक्त मला द्या. तर मी म्हटलं काय लबाडासारखं असलं बोलणं आहे तुम्हाला शब्द का? मी तुमच्यासोबत येते म्हणजे काय मी तसले आहे का? तर ते म्हटले अहो नाही नाही, तुम्ही काही वेगळा अर्थ घेऊ नका, फक्त मी माझं मन केलं म्हणून मी म्हटलं. खरं तसं म्हटलं माझं पण खूपच इच्छा झाली होती, माझ्या पण खूपच असं मन व्याकुळ झालं होतं आणि मी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हटलं जाऊ दे असं तसं माझं पण खूपच मन केलं आणि ह्याच्याशिवाय दुसरा चान्स पण येणार नाही. तर मी हळूच लाडात येऊन म्हटलं पण तुम्ही मी म्हणाल तसं करायचं बरं का? तर ते म्हटले म्हणजे तुम्ही हवकार आहे म्हणायचा? मी म्हटलं हा, पण लवकर या आमच्या घरी तुमचं आवरून. तर ते म्हटले हो, तोपर्यंत आत्तापर्यंत त्यांचं घर आलं होतं, ते घरी गेले आणि म्हटले मी संध्याकाळी किती वाजता येऊ? तर मी म्हटलं या ना 9:30 वाजता. तर ते म्हटले जेवण करून येतो. तर मी म्हटलं नको, जेवण आमच्या घरी मी करते आपल्या दोघांना, तुम्ही नुसते या. ते खरंच खूपच आनंदी झाले, त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांचा आनंद कळत होता. मी घरी होते आणि मी स्वयंपाक वगैरे केला तोपर्यंत ते आले, त्यांच्या पावलाच आवाज आला, मी आतमध्ये घेतलं, आम्ही बसून मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या झोपायच्या टायमिंगला आम्ही तिथे होतो. तर मी त्यांना विचारलं तुम्ही घरी काय सांगितलं? तर ते म्हटले की एका मित्राच्या घरी चाललो आहे म्हणून थोडंसं काम आहे म्हणून मी आलो आहे. तर असं म्हणून ते हसले, मला त्यांनी ओढूनच मिठीत घेतलं, मला त्यांच्या हाताचा स्पर्श लागला. रोज शेतात मजुरी करून त्यांच्या हातात खूपच कमालीचं आणि एक वेगळा निबरपणा आला होता, ते मला त्या रगडू लागले. त्यांनी मला तिथेच आडवं केलं आणि माझ्या झंपरवरून माझे दोन्ही आंबे चोळून लाले लाल केलं. बायगं हळूकारांना म्हटलं तर त्यांनी मला तिथेच आडवं केलं आणि मी पालते आणि ते माझ्यावरती झाले बायगं ते पाठीमागून. मी म्हटलं पाठीमागून नको. तर ते म्हटलं एकदा मी बघितलं तर खूपच मला दुखलं. तर मी म्हटलं बायगं पाठीमागून नको, पुढूनच किती करायचं ते करा मग काय. मग ते म्हटले बर तुमची तशी इच्छा आहे. मग त्यांनी पुढूनच कचाकच दणक्यावर दणके दिले आणि त्यांचा दांडा त्यांनी आतमध्ये माझ्या गोपेत घुसून कचाकच मला एक वेगळाच आनंद आणि माझे समाधान करून टाकलं आणि मला खूपच एक वेगळं समाधान भेटलं. तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीची कथा? ते नक्की सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब.